2024 मधील दिगपाल लांजेकर दिग्दर्शित मराठी ऐतिहासिक चित्रपट सुभेदार। आपल्या दूरदृष्टीने शिवछत्रपती काही मावळे आणि विश्वासू सहकाऱ्यांना एका मोहिमेवर पाठवतात। ही मोहीम एखादा गडदुर्ग सर करण्याची नसते, तर स्वराज्यात दळणवळणासाठी अत्यावश्यक ठरतील अशा रस्ते बांधणीची असते। या घाट रस्ते बांधणीसाठी स्वतः सुभेदार तान्हाजी मालुसरे, शेलार मामा, पिलाजी नीलकंठ, सैन्यातले काही सरदार, पंत आणि मावळे मोहिमेवर असतात। हाती तलवार घेऊन लढायचं सोडून आपण फावड घेत रस्ते बांधतोय असं काहीस पिलाजी नीलकंठ उद्गारतात। यावर तान्हाजी म्हणतात, तुम्हाला अजून शिवाजीराजे समजलेच नाहीत, उमगले नाहीत। ज्या राजानं हाती तलवारी दिल्या त्यांनीच फावडणही दिलं आहे ते स्वराज्याच्या प्रगतीपथाचे रस्ते बांधण्यासाठी। महाराजांच्या शिकवणीची साक्ष देणारा हा प्रसंग आणि यासारखे आणखी काही धडे टप्प्याटप्प्यानं लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं सुभेदार या चित्रपटात गिरवले आहेत। यात केवळ प्रसिद्ध कोंढाण्याची लढाई नाही तर शिवचरित्रात दडलेल्या शिकवणीबाबत दिग्पाल भाष्य करतो। शिवचरित्रातून काय शिकावं याचा वेध घेण्याचा प्रयत्न या कलाकृतीत करण्यात आला आहे। हा चित्रपट महाराज आणि तान्हाजी मालुसरे यांची एकत्रित चरित्रकथा मांडतो। एकीकडे सुभेदारांची राष्ट्रनिष्ठा शौर्य दिसतं, तर दुसरीकडे महाराजांना रजतेचा राजा, गडपती, न्यायालंकार मंडित असं का संबोधलं जातं हेही मांडलं जातं। चित्रपटाचा पूर्वार्ध वातावरण निर्मिती आणि इतिहासाची पानं पडद्यावर प्रतिबिंबित करण्यात खर्ची होतो। सोबतच शेलार मामा, सूर्याजी, येसाजी कंक, मोरोपंत, केसर, बहिरजी आणि हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्याच्या जडणघडणीसाठी केलेल्या कार्याला देखील चित्रपट स्पर्श करतो। चित्रपटाच्या पटकथेत स्वराज्य बांधणी, महाराजांची दूरदृष्टी, स्त्री सन्मान, आग्र्याहून सुटका आदी पैलूंचं दर्शन घडतं। तसंच महाराजांची हळवी बाजू देखील जिजाऊ आणि त्यांच्या एका हृदयद्रावक प्रसंगातून पडद्यावर खुबीनं चितारण्यात आली आहे। उत्तरार्धात सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सुरू होते। घरातलं लग्नकार्य सोडून आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं म्हणणारे सुभेदार कोंढाण्यावर उदयभानाशी लढताना धारातीर्थी पडतात। सूर्याजीने गडावरून उतरणारे दोरखंड कापून टाकणं वगैरे प्रसंग खुबीनं चित्रित झाले आहेत। चित्रपटातली गाणी श्रवणीय आणि शाब्दिक बोध देणारी आहेत। अभिनयाच्या पातळीवर अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी आणि चिन्मय मांडलेकर यांचं काम आणि अभिनय कौशल्य नेहमीप्रमाणे उत्तम। अजय यांची देहबोली, शारीरिक ठेवण आणि संवाद कौशल्यानं सुभेदारांच्या भूमिकेत रंग भरले आहेत। चित्रपटाचं बलस्थान म्हणजे संवाद। एकंदरीत चित्रपट समजून उमजून घेण्याजोगा आहे। या व्हिडिओला लाईक करून चित्रपट जरूर पाहावा।